सच्चा बाळासाहेब ठाकरेकरांच्या शिवसेनेचा हात काँग्रेसच्या चिन्हाकडे कधी जाऊ शकत नाही, आणि ज्याचा गेला तो बाळासाहेबांची औलादच नाही। विरोके दुश्मन होते, शेरोके दुश्मन होते, हिजोडा काकू शत्रू होता क्या? तेव्हा मला त्याचा काही फरक नाही पडत। आणि जी शिवसेना काँग्रेस आघाडीची काही युतीचं चाललं असेल, सच्चा बाळासाहेब ठाकरेकरांच्या शिवसेनेचा हात काँग्रेसच्या चिन्हाकडे कधी जाऊ शकत नाही, आणि ज्याचा गेला तो बाळासाहेबांची औलादच नाही। ते राजकीय स्टेटमेंट असेल, ते प्रॅक्टिकल नव्हतं। स्टेटमेंट बदलायचा काय विषय नाही, ही फॅक्ट आहे। तेव्हाही तोच विषय होता, तेव्हाही तोच विषय होता की सैनिकाचा हात कधीच तिकडे जाऊ शकत नाही, जे सैनिक बाळासाहेबाला मानतात ते। आता जे काही बाळासाहेब सैनिक नसतील, जे नकली असतील, जे ठेकेदार म्हणजे नुसते ठेकेदारी करता गेले असतील, अशांना काय फरक पडणार? हे कमर्शियल आहेत। यस, आमचा काही इशारा नाही आहे। आमच्याकडे कामाचा इतका व्याप आहे, मी एवढ्या योजना आणल्या त्याच्यामध्ये मला वेळ नाही। आणि लोकशाही आहे, त्यांना कार्यक्रम घेण्याचा अधिकार आहे। आणि तुमचा प्रश्न हा मागच्या घटनेच्या अनुषंगाने असेल, तर मागची जी घटना घडली होती, ज्या ज्या लोकांनी तशा प्रकारची विधानं केली होती त्यांच्यासोबतच तो प्रकार घडला। बाकी आमचं काही कोणाशी वैर नाही आहे। आणि त्यांनी काय उद्या जर बोललं तर आम्ही काही सभेला अटकाव करत नाही। आम्ही काही त्यांना सभेमध्ये आमचे कोणी लोक जाणार नाही। आताच पोलीस डिपार्टमेंटचे लोक येऊन गेले, प्रचंड ताण पोलीस डिपार्टमेंटवर आहे। त्यांना इतका मोठा पोलीस बंदोबस्त लावा लागतो की छावणीचं स्वरूप उद्या बुलढाण्याला येणार आहे। आणि मग आम्ही पोलिसांना पण ताण देणार नाही आहे। त्यांनी काय बोललं तर तुमच्या माध्यमातून त्याला मी उत्तर देईल।